शारदीय नवरात्र निमित्त स्पीड न्यूज लाइव 24 च्या माध्यमातून आपण कोल्हापुरातील नवदुर्गेचे दर्शन करतोय. नमस्कार, मी सुरेखा. मी आज आले आहे नवदुर्गेमधील दुसरी दुर्गा मुक्तांबिका देवीच्या मंदिरामध्ये. हे मंदिर मंगळवार पेठ साठमरी येथील विवेकानंद आश्रमाजवळ आहे आणि ह्या मंदिराची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या दुर्गेचे ज्ञानमय मुक्त स्वरूप असे वर्णन केले जाते. या मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात स्वामी विवेकानंद यांचे काही काळ वास्तव्य होते. मुक्तांबिका देवी ही नवदुर्गेमधील दुसरी दुर्गा आहे आणि आज आपण तिची माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत या मंदिराच्या पुजारी वैशाली माने आहेत. या मंदिराची अधिक माहिती आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर नमस्कार. नमस्कार. वैशाली विश्वास माने. मंदिर हे फार प्राचीन काळात म्हणजे 100 वर्षापूर्वीचं आहे, शाहू महाराजांच्या काळामधलं आहे. तर याच्यामध्ये संस्थाने म्हणजे पूर्वी महालक्ष्मीचा जेव्हा रथ होतोय आता, तर ते त्याच्या तिसऱ्या दिवशी ह्या देवीचा पण रथोत्सव पूर्वी निघायचा, पण आत्ता काही काळामध्ये तो थोडा ह्याच्यामध्ये बंद आहे. पण आत्ता नवदुर्गामध्ये ही दुसरा अवतार आहे मुक्तांबिका मंदिर. तर आमची तिसरी पिढी आहे ही पूजा करतो आहे आम्ही. तर याच्यामध्ये 1.5 फूट उंचीची आहे देवी. म्हणजे कमळावरती बैठी मूर्ती आहे. चतुर्भुजी म्हणजे दोन्हीकडे हत्ते आहेत. हत्ती सेवा देवीची सेवा करत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आत्ता 9 दिवस आम्ही वेगवेगळ्या पूजा बांधतोय. तर पूजा माझा मुलगा वैभव विश्वास माने बांधत आहे आत्ता सध्या तो. आणि ही आमची तिसरी पिढी असून आम्हाला म्हणजे आता पूजा करण्याचा मान आम्हाला कायमच आहे. ह्याच्या शेजारी एक भैरवनाथ आणि काळभैरवनाथ मंदिर हे आहे. आतमध्ये मुक्तेश्वर हे पण मंदिर म्हणजे पिंड आहे, ते पूर्वीपासूनच आहे. आणि हिचं मूळ स्थान कोन्नूर नावाच्या दक्षिण भारतात कोन्नूर इथं आहे. मुक्तांबिका दुर्गा ही नवदुर्गेमधील दुसरी दुर्गा आहे आणि आपण आज तिची माहिती जाणूनच घेतली आहे. पुन्हा उद्या भेटूया. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.